नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी दिनांक 30 सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सकल नाभिक समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी नाभिक समाजातील संपूर्ण संघटना सहभागी होत आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून सकल नाभिक समाज उपस्थित राहणार आहे. बंधूंनो, मी तुम्हाला आवाहन करतो की नाभिक सेवा संघ महाराष्ट्राच्या वतीनं 30 सप्टेंबर रोजी आपल्याला मुंबईला आझाद मैदानावरती यायचं आहे. आपल्या ज्या काही मागण्या आहेत, आपले जे काही वर्षानुवर्ष पडलेले प्रश्न आहेत, शासन दरबारी त्याची आजपर्यंत नोंद घेतलेली नाही, तेव्हा आपल्या भवितव्यासाठी आणि आपल्या नाभिक बांधवांच्या मुलांच्या पुढच्या प्रश्नांविषयी काही मागण्या शासनाकडून आपल्या पत्रात पाडून घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम नाभिक बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे की मी लक्ष्मण हाके मी स्वतः 30 तारखेला त्या आंदोलनाला भेट देणार आहे, आंदोलनात सहभागी होणार आहे. तेव्हा तुम्ही महाराष्ट्रातून सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नाभिक बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं आपलं दुकान एक दिवस बंद ठेवा आणि आपल्या मागण्यांसंदर्भात मुंबईला आझाद मैदानला या. मी येतो आहे, तुम्ही सुद्धा या. धन्यवाद. जय ओबीसी, जय संत सेना, जय जीवा, जय शिवा. 30 तारखेला येत्या 30 तारखेला आझाद मैदान येथे नाभिक समाजासाठी, नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्या आंदोलनाला मी सुद्धा उपस्थित राहणार आहे. आपण सर्व नाभिक परिवार, या राज्यातील सर्व नाभिक परिवारांनी मुलाबाळासह त्या आंदोलनाला सहभागी व्हावं. या राज्य शासनाला आपली त्याची जागा दाखवून आपल्या मागण्या, आपले न्याय हक्क हिसकावून घेण्यासाठी, आपले न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं यावं अशी आपणा सर्वांना विनंती करतो. मी येतो आहे, आपणही यावं अशी सर्वांना मी नम्रपूर्वक विनंती करतो.